गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आहे संडे आणि एवढा निवांत संडेची सुरुवात फर्स्ट टाईम या फ्लॅटवरती झाली आहे. म्हणजे 7:30 जाग येऊन गेली, पण उठता 8:30 झाले. आणि म्हणजे आता चहा पिणार आणि त्याच्यानंतर मग मी जिमला जाणार. म्हणजे एक मॉर्निंग रुटीन 10:00 सगळ्या गोष्टीची सुरुवात होते. तेच एक मला जरा वैशिष्ट्य वाटते. बट वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. इथं उजेड लवकर येतो आणि आवाज पण चालू होतो तसं बघितलं तर कन्स्ट्रक्शनचा. आणि मेन म्हणजे काय ना, आपली जी झोपण्याची कॉटची जी हे आहे ना, ती ईस्ट वेस्ट आहे. त्याच्यामुळे जरा बघायला गेलं तर ईस्ट वेस्टला झोपणारे नेहमी लवकर उठतात, हे माझं तरी ऑब्झर्वेशन आहे. त्या फ्लॅटला आपण नॉर्थ साऊथला आपला बेड होता, सो कदाचित ते एक फॅक्टर असू शकतं. बट असो, आता मस्तपैकी एक चहा पिऊया. आणि म्हणजे चहा पिऊया म्हणजे तुला तो ठेवायला लागेल कदाचित. ऑब्व्हियसली चला मग करा सुरुवात. झाली तर दिवसाला सुरुवात, चहा दे दिवसाची सुरुवात. म्हणजे वा 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 वा, बेडची गॅलरी एवढी छोटी आहे ना, की म्हणजे आता इकडे सामान वगैरे ठेवलं आहे ना, हे कुंड्या वगैरे ठेवलं आहे, हा रॅक ठेवला आहे, त्याच्यामुळे दोनच लोक बसू शकतात. तीन लोक बसले तर अशी फ्रेम आम्ही रेकॉर्ड नाही करू शकत. बसायला बसतील त्या फ्लॅटची गॅलरी ना मोठी होती. आणि बघायला गेलं तर इथल्या हॉलची गॅलरी पण मोठी, तिथे निवांत बसू शकतो. बट आम्हाला हॉलच्या गॅलरीमध्ये बसायला एवढं येत नाही, कारण ती थोडी अशी विंग कशी माहिती काही टिल्ट आहे, त्याच्यामुळे ती अशी आतमध्ये जाते. आणि ही जी गॅलरी ना ही बाहेर येते, त्याच्यामुळे इथं जरा जास्त उजेड वाटतो आणि जास्त जरा उभं राहायला चांगलं वाटतं. आणि अशा प्रकारात बोलता बोलता चहा सुरू नाही केलाय, आपले 12,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे युट्यूबला, त्यासाठी चाय का चीयर्स. थँक्यू. आणि आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही पण करून घ्या. त्या फ्लॅटला आल्यानंतर एक गोष्ट विसरलं, म्हणजे नेहमी आपण आधीच्या ब्लॉगमध्ये टाकायचो गॅलरीमध्ये उभं राहिल्यानंतर, ते म्हणजे वेदर अपडेट. तू आता यावेळेस ना अर्चूला मी ट्रेन करतो, अर्चू आता ब्लॉगमध्ये बरीचशी इन्व्हॉल्वमेंट वाढली ना, तर वेदर अपडेट आता तू दे. अरे मी सांगतो तुला ट्रिक सांगतो. वेदर अपडेट म्हणजे काय, तुला पुढच्या 10 दिवसाचं नाही द्यायचं आहे किंवा मागच्या 10 दिवसाचं नाही द्यायचं आहे, काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत काय वातावरण बदल झालाय ते सांगायचंय फक्त. काल रात्रीपासून हवा सुटली आहे आणि थोडं रात्री पण थंड वाटत होतं आणि सकाळी पण थंड वाटतं. इव्हन आता जरी 9:30 टाइम म्हणजे येईल आता, पण तरी पण एकदम थंड आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतो चांगला लख होऊन आलेला आहे. लख बोल बोल. आपल्याला जशी हवा आली तसं आहे ना, हे काकडे आज जरा जास्त पाण्याचा फोर्स पण आला त्याच्यामुळे ते पूर्ण शेतीला जेवढे जेवढे वाफे तयार केले त्या. मी दाखवतो थांबा जरा, कॅमेरामॅनच्या द्वारा गणित चुकलंय. अर्चूला असं सांगायचं होतं की आम्ही मागे जेव्हा भाजी घ्यायला गेलो होतो तेव्हा काका बोलत होते की जरा पाण्याचा प्रॉब्लेम होतोय बोरवेलला, जेव्हा पाहिजे तिथून बोरवेल आली बघा, पाहिजे तसं पाणी येत नाही आहे. बट आता बऱ्या प्रमाणामध्ये पाणी येताना दिसतंय आणि चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. हा, नाही तर त्यांना ते हाताने वगैरे बकेटने वगैरे टाकायला लागायचं असं बोलत होते. आणि तुम्ही वेदर बघू शकता. हे जे क्लाउड एक सेकंड तुम्ही थोडा ऍडजस्ट करा, फ्रेम खूप हलणार आहे. सकाळी सकाळी 6:00 बिल्डिंग चे काम चालू झाले आणि आवाज झालाय सुरू, त्याच्यामुळे झोप मोडते सॅटर्डे संडे, उलट लवकर मोडते. आणि सॅटर्डे संडेला असंच क्रिकेटवर ते ग्राउंडवरती क्रिकेट किंवा फुटबॉलच्या मॅचेस असतात, त्यांनी बुकिंग केलेलं असतं, त्याच्यामुळे सकाळी सकाळी 6:00 मॅचेस सुरू होतात, त्यामुळे त्यांचा पण आरडाओरडा सुरू होतो. आणि इव्हन रात्री 11:00 मी काय म्हणतो, ही वेदर अपडेटची फ्रेम होती. तू नाही आजूबाजूचं, तू एक एक न्यूज रिपोर्टर जशी सांगता ना, अभी अभी पैर बाहर रखा आहे, अभी वो निकल पडे, अभी उनकी गाडी बाहर आई आहे, त्या काइंड ऑफ थिंग सगळं हे केलं. बट जाऊ दे, मला एक गोष्ट बोलू दे तू, हे क्लाउड का छान दिसतंय तू बघ. वेदर म्हणजे राईडसाठी जाण्यासाठी खूप भारी वेदर होतं, मजा आली असती, सिनरी कॅप्चर झाली असती. आणि अशा प्रकारात आता मी माझ्या राईडला निघतो आणि तुझी बडबड थांबवू नाही, तू असेच चालू ठेवणार आहे. चल आतमध्ये, चल वेदर अपडेट देणारी ती. 9:58 म्हटलं आज तरी लवकर जाऊ आणि 10:30 रिटर्न येऊ. बट चहा प्यायला बसलो, त्या गप्पा झाला, त्याच्यानंतर टाइमपास झाला. आणि जाता जाता अर्जुन एक दोन कॅश बोलतात, अर्जुन एक दोन काम पण दिले, ज्याच्यामध्ये कॅश डिपॉझिटरला जायचे, कॅश डिपॉझिट करायला. आणि असं करता करता 10:30 होतील आपल्याला जिमला जायला. जिममध्ये सगळ्यात वीक फॉर्म जो मी करतो तो म्हणजे लेग, कारण माझा 2014 ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये माझा गुडघ्याला चावी घुसली होती, ॲक्टिवावरती माझा ॲक्सिडेंट झाला होता. पण त्याच्यामुळे मला काय होतं ना,
स्क्वॉट मारताना नेहमी खूप त्रास होतो गुडघ्याला, त्याच्यामुळे मी वेट खूप कमी कमी मारतो याच्यामध्ये स्क्वॉटमध्ये. बट आता त्यासाठी एक मशीन आलं आहे जिममध्ये जे की चांगलं वाटतं आहे मला. एक सेट मारला मी विदाऊट वेट, कारण अजून मशीनची प्रॅक्टिस नाही. आपण नॉर्मली या रॉडवरती वेट लावून आपण स्क्वॉट मारतो, बट आता मशीनवरती मारतोय तर बघू की अजून कसं वेट लावून किती प्रेशर येत आहे गुडघ्यावरती. आणि बघता बघता 30 वेट लागलं आहे. वाटलं नव्हतं वेट म्हणजे माझ्या याच्यावर जाईल थाईजवळ जाईल असं वाटायचं, गुडघ्यावरच येईल. बट गुडघ्यावरती बिलकुल वेट येत नाही आहे. 30 या साईडला आणि 30 त्या साईडला, असं 60 वेट लावलं आहे. हळूहळू प्रोग्रेस करू, काही घाई नाही आपल्याला. एका दिवसात काही आपल्याला बॉडी नाही बनवायची. मी कधी नॉर्मली हे वाला लॉक लावत नाही, बट आज डिक्कीमध्ये पैसे ठेवले, कॅश आहे आणि बरीचशी कॅश आहे, त्याच्यामुळे मी लावलं. म्हटलं बघूया, आता एकदा चेक करून घेतो. अरे तू विचारत होती टाकली का पैसे, म्हटलं नाही, डिक्कीमध्ये ठेवले. डिपॉझिटर बंद होतं आपल्या एरियातलं, सो आहे. आणि जॅकेट काढून घेतो. मला बोलत होती वेळ आहेस का तू डिक्कीमध्ये कोणी घेऊन गेलं तर, म्हटलं अगं डिक्की लॉक असते बट का फोर व्हीलरचं जसं असतं ना, काही इम्पॉर्टंट सामान ठेवायचं ना तुम्हाला डिक्कीमध्ये ठेवायचा, कारण ग्लास कोणी फोडू शकते, मिरर कोणी फोडू शकते तुमचा, आणि तिथून आरामात हात टाकून पैसे काढू शकते. बट डिक्की नाही ओपन करू शकत ना, डिक्कीला लॉक असतं. त्याच्यामुळे असं असतं, आता लॉजिक प्रत्येकाचं, पैसा आहे म्हटलं सांभाळायला लागतो, काळजी करायला लागते. तर आज आहे संडे, म्हणजे लास्ट संडेला मम्मी आलेली दुपारच्याच वेळेस, म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळी 5-6 आय थिंक 7 मी घरी नव्हती, मी आफ्टरनून शिफ्टला होती. आणि आज मम्मी रिटर्न चालली आहे, आणि आज पण संडेचे म्हणजे ऑलमोस्ट 8 झाले. आणि मम्मी बरेच दिवस राहिली, फर्स्ट टाईम इतकं राहिली, आणि बऱ्यापैकी म्हणजे आराम झाला माझा खूप जास्त. पण आता उद्यापासून आपली परत रुटीन सुरू होईल, कामांची पण आणि ऑफिसची पण. तर आता मम्मी चालली, तर म्हटलं की फर्स्ट टाईम इतकं आली आहे, राहिली आहे, तर मम्मीला थोडंसं एक छोटंसं सरप्राईज देऊ. तर ते काय अजून म्हणजे माझ्या मनात आहे पण मी अजून सांगत नाही, तर ते आता पुढे तिला देतो आणि बघू की काय वाटते तिला. इकडे साईडला मूळचंद दिसत असेल तर हेच गिफ्ट होतं, म्हणजे दोघींना साडी घ्यायची होती तर मग आता घेतलं इथे गिफ्ट आहे. आणि दोघींचं म्हणजे असं काही सरप्राईज नव्हतं खास, कारण त्यांना दोघींना घेऊन गेलो आणि दोघींनाच चॉईस करायला लावली. तर आता घेतले आणि आता आमची काय म्हणता आम्ही निघालोय ना नाशिक फाट्याकडे जायला, कारण नाशिक फाट्यावर न बस आहे मम्मीला आता नाशिकला जायला. तर मग आता आम्ही तिथून बसून देऊ, त्याच्यानंतर आम्ही रिटर्न येऊ, आईंना हॉस्पिटलला सोडू, थोडीफार घरातली काम आहे ती करू आणि देन मग घरी जाऊ. कैसा है भाई, व्लॉगर थोड़ा नया है, थोड़ा एडजस्ट कर लो. थोड़ा बीच बीच में ना व्लॉगर भूल जाता है कि क्या बात करनी है. जो तुमच्याकडनं ही ऍडजस्टमेंट थोडी ठेवावी लागेल. व्लॉगर व्लॉग व्लॉगरचा व्लॉग पाहिजे तर, म्हणजे तिला असं बोलायचं होतं मम्मीला सरप्राईज द्यायचं होतं, डायरेक्ट साडी घ्यायला आलो. त्यानंतर साडी वगैरे घेतली, तिथं गर्दी होती त्याच्यामुळे काही तिने शूट केलं नाही. असं मेन मेन असे बारीक बारीक डिटेल्स ती अजून शिकते आहे. थोडं हळूहळू हळूहळू एक्सपिरियन्स झाला तिला की मग ती बोलायला एकदम पटाईत होईल. तू काय असं कन्सिडर करतो की मला बोलता येत? मी कुठं काय बोलतोय, मी तुला असं सांगतोय बघा असं यायचं येत बघ. आणि हे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही चाललोय नाशिक फाट्याला, तिच्या मम्मीला आम्ही बसमध्ये बसवणार आहे आणि त्या जात आहे नाशिकला असं. आणि आता थोड्या वेळाने ती रडणार आहे मम्मी बसमध्ये बसल्यानंतर. आगे 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 भाई, सुपरस्टार जोडी आगी, आता मला हे करेल, मला रोस्ट करतील. काय कम्प्लेंट करत होती तू गाडीमध्ये? मी गप्प, मी जर गप्प बसलो ना, ऐक ना ऐक एक मिनिट, मी जर गप्प बसलो ना तर मग बोलणार कोण? कस फोन केला कट, कस ऍक्शन एकदा रिप्ले, फोन केला कट हे काय पण, अरे सिरियसली टेन्शन दिसतायत का आता? दोघं दोघं असे रेडी झाले जसं काय मी त्यांचा फोटोशूटच करतोय या अपेक्षेने. बरोबर आहे, म्हणजे म्हणजे टेबलच्या या साईडला एक हँडसम बसलेला असल्यामुळे थोडं बॅलन्स व्हायला पाहिजे ना दोघं बाजू, असं बोलायचंय का तुम्हाला?
गैरसमजे. कसं आहे तुझ्या बेटर हाफने जर हे आन्सर दिले तर आम्ही काहीच बोलू शकत. म्हणजे दोघच्या दोघ टीम टीम बनवून मला म्हणजे काय बोलताय रोस्ट करतायत. अरे तुम्ही काय सांगणार ऑडियन्स सांगेल काय बोलताय ना टेबलची ही साइड बॅलन्स आहे की ती साइड आहे. हे बघ असले पंच वगैरे आपण ना मंच देतो. असल्या पंच वगैरे ना आपण मंच देतो. कळलं का तुला. तिच्या आईला आम्ही बस स्टॉपला सोडून आलो आणि आता इथं आलो एक गजब जे आहे वाकडमध्ये. अजून दोन व्यक्तींना भेटायचं बाकी ते म्हणजे साहिली आणि रोहित. मागच्या 10 दिवसांमध्ये आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो आहे. येणार नाही आहे मग आपण त्यांच्याकडे जाऊ ना भेटायला. तू ऐसा करे की तो कैसा चलेगा रे. हे बघ आईला विचारतोय तुला नेहमी वाटत असेल ना हे बाहेर जाऊन काय करतात म्हणून आई आज आमच्यासोबत कॅफेमध्ये बसलेली. हे असंच करतो आम्ही. याच्या त्याची चुकली याच्या त्याच्या गप्पा म्हणजे अरे सांगायचं झालं ऐकतंय ना एक तरी आपल्या आपल्या चौघांबद्दल हा टॉपिक बोलतायत का या दोघं. बस हेच करतो आणि आम्ही फक्त ऐकतो. म्हणजे आम्ही तू बोलतो ना 2-2, 3-3 तास, 4-4 तास कुठं गेले इथंच बसलेलो असतो कुठं जात नाही फिरायला फक्त घरापासून निघतो. आम्ही कुठल्या केल्या काय काय गप्प बसून ऐकणाऱ्याची पेशन्स आहे का तुझ्यात ऐकायची. तू बोलल्याशिवाय राहणार आहे का शक्य आहे का म्हणजे तू गप्प आणि मला फक्त हो की नाही झाला. आम्ही कोणाच्या चुगल्या केल्या का बोला बोल बोलाय बोलाय तुला पूर्ण सूट आहे काय कोणी अडवणार नाही तुला बोल बोल. नाही नाही पण चुगल्या करत होत्या की नाही बोल हो बोल बघ तू. तुम्ही बसल्यापासून आम्ही कोणाचं काय बोलत होतो आपण काय खाण्यापिण्याचं बोलत होतो चांगलं काय. तू आई आई बघतो हो बोल आज तू म्हणशील ते बनवेल मी माझ्या हाताने. तू बघतो हो बोल किती दबाव टाकताय डायरेक्ट अशा चुगल्या करत नव्हतो डायरेक्ट असा दबाव टाकताय. अरे चौधरी दरंगणे किस्से एकंदरीत सीन असा आहे की तिथं वाकडमध्ये कॅफेमध्ये बसलो होतो आम्ही गजबला आणि तिथं आमचं थोडंसं डिस्कशन झालं की म्हटलं चला आज संडे थोडं आपण डिनरला जाऊ शकतो. मग सगळ्यांची जेव्हा असं वाटलं की थोडे सगळे इच्छुक आहे मग मी थोडा पुश केला आणि मग म्हटलं चला आज प्लॅन करूया. बट आई होती आईला बाहेरचं चालत नाही आणि आई दुपारची बाहेर निघाली आमच्यासोबत 2 वाजेची 2:45 तर तेव्हापासून बाहेर होती. म्हटलं आईची कॅपॅसिटी संपली असेल तर आईला मी घरी आणून सोडलं आणि आई आता तिच्यासाठी जेवण करेल. आणि आता कुठं जायचं हा प्रश्न आहे तर ठरवलंय की जगदंबा एकंदरीत ठरलंय. बट आता ट्रॅफिक संडे आहे ट्रॅफिकचा अंदाज तिथं वेटिंगचा अंदाज तो बघून जायचं की नाही ते आता इथून तर मी 8 किलोमीटर वाकड म्हणजे जिथं अर्जू आणि प्राची थांबली आहे तिथपर्यंत पोहोचण्याच्या अंदाजात ठरवेल. प्राची फर्स्ट टाइम आली जगदंबाला तिला आता छोटे छोटे ट्रेनिंग देतात जसं कांद्याच्या फोडी करायच्या त्याच्यावर लिंबू टाकायचा आणि नंतर अर्चू तिला आता भाकर मोडून कसा रस्सा ते तूप टाकून छोट्या छोट्या गोष्टी मिक्स कसं करायचं प्रमाण जगदंबाचं एक प्रमाण आहे त्याला जे जमलं तर जगदंबा भारी त्याच्यासाठी जगदंबा भारी. आई शपथ डायरेक्ट 3 महिन्यांनी ही प्लेट समोर आली आहे राहत नाही आता मग बागरीची भाकरी तिला तर आत्ताच रडू आलं बघून म्हणजे आनंद अश्रू झाले तिचं की किती जन्मांचं तिचं पाप फिटतंय. ती फर्स्ट टाइम नॉनव्हेज खाते फर्स्ट टाइम रस्सा खाणार आहे बट रस्स्यासोबत थोडासा मसाला. तू एकदा फक्त ऐक तू आज फक्त ऐकायचं काम कर. तुला असं वाटेल ना तुला असं वाटेल मला ह्या जगात येऊन ना तृप्ती भेटली डायरेक्ट ह्या याच्यामुळे इतक्या याच्याने सांगतोय मी तुला फक्त ऐक तू आज. म्हणजे ती फर्स्ट टाइम आली म्हणून तिला प्लेट सजून दिली आम्ही कशा कशावर टाकतोय काय म्हणताय ना ते तुटून पडा